आता हे जे उदाहरण आहे ते गेल्या वर्षी म्हणजे 2020 एनएमएस परीक्षेला विचारलं गेलेलं उदाहरण आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनांच्या एका जोडीतील कोणाचे माप 2x आणि 3x असेल तर त्या कोणांची मापे कोणती, हे चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे आंतरकोनांची जेव्हा जोडीतील कोण असं येईल, आंतरकोन जेव्हा आपल्याला दिसतील त्याला लक्षात ठेवायचं की आंतरकोन एकमेकांचे पूरक कोण असतात आणि पूरक कोणाच्या मापांची बेरीज असते 180°. मग 2x + 3x = 180° म्हणून 2 + 3 = 5, 5x = 180° म्हणून x = 180/5 म्हणून x = 5 × 15 = 36°. म्हणजे 1 ची किंमत झाली 36°. आपल्याला काय दिलेलं आहे 2x आणि 3x. 2x म्हणजे 2 × 36 म्हणजे 72° आणि 3x म्हणजे 3 × 36 म्हणजे 108°. म्हणजे याचं योग्य पर्याय आहे 72°, 108° म्हणजे पर्याय क्रमांक 1. हे लक्षात घ्या, गेल्या वर्षी उदाहरण विचारलं गेलेलं होतं. पुढचं उदाहरण पाहूया आपण. आकृतीमध्ये रेषा पी समांतर रेषा क्यू आहे, रेषा टी व रेषा एस या छेदिका आहेत. दिलेल्या मापांवरून कोण एक्स व कोण वायची मापे काढा. चार पर्याय त्यांनी दिलेले आहे आपल्याला. मी तुम्हाला मागाशीच सांगितलं होतं की भूमिती पाहत असताना आपण आकृती फक्त व्यवस्थित पाहायची. आकृतीत काय दिले ते कळालं नाही एकदा. जसं अर्जुनाला विचारलं होतं द्रोणाचार्यांनी की तुला काय दिसतंय, तो म्हणे मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय. तसं भूमितीमध्ये आकृती एकदा बघितली ना की तुम्हाला फक्त त्या आकृतीमध्ये काय दिले तेच दिसलं पाहिजे. अर्जुनाला जसा पक्षाचा डोळा दिसत होता तसंच तुम्हाला भूमितीमध्ये काय दिलं हे लगेच दिसलं पाहिजे. तर इथं लक्षात घ्या हा कोण 40°चा दिला आहे. NMS आपल्याला 1 मिनिटात एक उदाहरण सोडवायचं असतं. तर साधारणपणे लक्षात घ्या ही रेषेजवळील कोण आहे, लगेच लक्षात येतं आपल्या. हा जर 40 असेल, रेषेजवळील कोणाच्या मापांची बेरीज असते 180°. हा जर 40 असेल तर 180 मधून 40 गेले 140° होईल. कारण एवढं आता परत सोडवायला वेळ नसतो, तिथं उदाहरण सोडवायला पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. हा 140, हे दोन कोण कोणते झाले रे बाळांनो, हे दोन कोण झाले संगत कोण. लक्षात येत आहे, पटकन बघितलं की लक्षात येतं संगत कोण. मग हा जर 140 आहे तर हा सुद्धा 140 होईल. काय 140 होईल, कारण संगत कोण जे असतात ते परस्परांशी एकरूप असतात हे आपण पाहिलेलं होतं. येतं लक्षामध्ये, म्हणजे आपल्याला 140 हे उत्तर कळालं. हे तर उत्तर आपल्याला कळालं. आता वाय काढायचं आहे. मग आता वाय काढत असताना हे दोन कोण विरुद्ध कोण होतील, मग हा कोण 70° होईल. मग वाय आणि 70 हे कोणकोणते होतील, आंतरकोन. आंतरकोन एकमेकांशी पूरक असतात, त्यांची मापांची बेरीज असते 180°. मग 70° म्हणजे वाय किती होईल, 110. 180 मधून जर आपण 70 वजा केलं तर मिळतात 110. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे, हे लक्षात घ्या. पुढचं उदाहरण पाहूया आपण. आकृतीमध्ये रेषा ए समांतर रेषा बी या दोन रेषा समांतर दिल्या आहेत. त्यांची रेषा येईल ही छेदिका दिलेली आहे. तर दिलेल्या कोणांच्या मापांवरून कोण एक्स कोण वाय कोण झेड यांची मापे काढा. आता मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की जसं गुरुद्रोणाचार्यांनी अर्जुनाला विचारलं होतं की तुला काय दिसते, तर त्यांनी उत्तर दिलं होतं की पक्षाचा डोळा दिसतोय. तसं आपल्याला या आकृतीमध्ये काय दिलं आहे लगेच दिसलं पाहिजे. मग आता या ठिकाणी आपल्याला हे समजलं पाहिजे की 105 आणि 1 ही कोणती कोण येतील, संगत कोण येतील. कारण रेषा येईल काय दिलेली आपल्याला, छेदिका दिलेली. व्यवस्थित वाचायचं, रेषा येईल ही छेदिका आहे. कोणाची, ए आणि बी. ए आणि बी समांतर दिलेले आहेत आपल्याला, हे व्यवस्थित समजून घ्या. ए आणि बी समांतर दिलं आहे, एल ही छेदिका आहे. आणि संगत कोण म्हणजे काय, छेदिकेचे एकाच अंगास असलेले कोण, हे मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं होतं. मग 105 आणि 1 म्हणजे जर हा 105 आणि 1 जर संगत कोण येते, 1 ची किंमत किती येईल, 105°. कारण आपल्याला एवढं विचार करायला वेळ नाही, पूर्ण सोडवायला वेळ नाही. NMS परीक्षेमध्ये एवढं सोडवत बसायला वेळ नसतो, त्याला काही स्टेप वगैरे काहीच नसतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता हा 1 जर 105 आला आहे तर वाय किती येईल, 105. का, कारण विरुद्ध कोण आहे, विरुद्ध कोण एकरूप असतात सर्वांना माहिती आहे. त्यामुळं हा वायसुद्धा 105° येईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे दोन कोण पहा, हे दोन कोण जे आहेत झेड आणि 105 हे काय तयार करतायत, रेषीय जोडी तयार करतायत. आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज असते 180°. म्हणजे z = 105 = 180° म्हणून z = 180 - 105 म्हणून झेडची किंमत किती आली, 75°. म्हणजे आपल्याला 105 वाय मिळाला 105 आणि झेड जो आहे तो मिळाला 75°. अशा पद्धतीने उदाहरण व्यवस्थित पाहून ते त्याचे जे पर्याय आहेत ते व्यवस्थित पाहून त्यानुसार सॉल्व.
आता पुढचं उदाहरण पाहूया आपण. आकृतीमध्ये रेषा पी समांतर रेषा एल समांतर रेषा क्यू. तर दिलेल्या मापांवरून कोण एकचे माप काढा. चार पर्याय आपल्याला दिले आहेत. पा पी एल आणि क्यू या तीन समांतर रेषा दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला एकचं माप काढायचं आहे. एकदम सोपं उदाहरण आहे. फक्त आकृती व्यवस्थित बघितलं की तुमच्याकडे तुमच्या लक्षात येईल की नेमकं आपल्याला काय करणं अपेक्षित आहे एकची किंमत काढण्यासाठी ती. आता व्यवस्थित आकृती पहा. आता हा कोण 40 दिलेला आहे आणि हा कोण पहा. छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असलेले कोण त्यांना काय म्हणतो आपण व्युत्क्रम कोण म्हणतो. बरोबर आहे. हा जर 40 असेल तर हा सुद्धा किती येईल 40 येईल. त्याच्यानंतर हा 30° आहे आणि हा सुद्धा हे दोनसुद्धा कोणते येतील व्युत्क्रम कोण येतील. व्युत्क्रम कोण एकरूप असतात. हा जर 30 असेल तर हा सुद्धा 30 असणार आहे. आता आपल्याला हा पूर्ण एक्सची किंमत काढायची म्हणजे हा पूर्ण कोण आहे. मग या दोघांची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. बेरीज केली 40 + 30 किती येतात 70 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. यांची बेरीज केली येते 70 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे हे आपल्याला लक्षात. विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण क्रमांक 2 समांतर रेषा यामध्ये समांतर रेषा म्हणजे काय समांतर रेषांची छेदिका म्हणजे काय त्याच पद्धतीने समांतर रेषांना जर एखादा छेदिकेने छेदले असता जे कोण तयार होतात त्यामध्ये संगत कोण असतील आंतर कोण असतील व्युत्क्रम कोण त्यांचे दोन भाग आपण पाहिले एक आंतरव्युत्क्रम कोण आणि दुसरा बाह्य व्युत्क्रम कोण यांचे गुणधर्मसुद्धा आपण अभ्यासलेले आहेत. त्याच पद्धतीने रेषेवरतील कोण कसे तयार होतात विरुद्ध कोण कसे तयार होतात ते एकमेकांशी एकरूप कसे असतात हा सुद्धा भाग आपण या पाठामध्ये अभ्यासलेला आहे. त्याच्यावरती आधारित आपण उदाहरणंसुद्धा अभ्यासलेली आहेत. या ठिकाणी आपण इथंच या प्रकरणासाठी थांबूया आणि पुढचं प्रकरण आपण नंतर पाहूया. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही जो काही तुमचा वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना NMMS परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.